हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी तांदूळाच्या पिठाचा एकदम कुरकुरीत होणारा डोसा तयार करणार आहोत। रेसिपी एकदम साधी सरळ सोपी आहे। झटपट तयार होणारा तांदळाच्या पिठापासून डोसा आज तयार करणार आहोत। चला तर मग या रेसिपीला आपण स्टार्ट करूयात। आणि रेसिपी जर आवडेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्वात अगोदर एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हा पीठ तुम्ही विकत आणू शकता मार्केटमधून किंवा घरच्या घरीही तयार करू शकता। तांदूळ छान धुवून त्याला घरातच सुकवून आणि मग नंतर दळून आणू शकता। इथे मी बारीक असं किसून घेतलेला गाजर घेतले, पाहू शकता अशा पद्धतीने बारीकसर किसून घेतलं। एक मिरची घेतलेली आहे तिखटपणासाठी, थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे, थंडीचं सीझन आहे त्यामुळे भरपूर मिळते। बारीक कट करून घेतलेला कांदा आणि कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे कट करून। आता हे सर्व यामध्ये घालायचं। इथे मी कोथिंबीर वापरलेला नाही, कोथिंबीर नव्हतं त्यामुळे तुम्ही नक्की वापरा, छान टेस्ट येते। अर्धा चम्मच जिरे आणि चवीपुरतं मीठ वापरायचं। आता थोडं थोडं पाणी घालून पातळ असं बॅटर तयार करायचं आहे। मी एक कप तांदळासाठी सध्या एक कप पाणी घेतलेलं आहे। एक कप पाणी आपल्याला पूर्ण लागणार आहे। सर्व पाणी एकसाथ टाकायचं नाहीतर घाटी होऊ शकतात इथे। तर एक कप पाणी मी इथे यूज केलं, आपलं बॅटर खूप ठीक आहे। आणखी मी इथे पाणी घेणार आहे एक कप। आता हा पाणीसुद्धा छान असं व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि मिक्स करत जायचं आपलं बॅटर। तर मी इथे टोटल 1.5 कप पाण्याचा वापर केलेला आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने पातळ असं बॅटर तयार झालं। याला 10 मिनिटे झाकून ठेवायचं। 10 मिनिटानंतर पाहूयात, तांदळाचं पीठ खाली जाऊन बसतं त्यामुळे आपण एकसारखं असं मिक्स करायचं। बॅटर आपलं रेडी आहे। आता गॅसवर तवा ठेवलं गरम करण्यासाठी, यावरती तेल स्प्रेड करून घ्यायचं सर्व साईडनी। एकसारखं तेल लावायला हवं, तव्यामधून धुवा यायला हो, अशा पद्धतीने एकदम गरम पाहिजे तवा, तेव्हाच छान डोसा तयार होतोय। पाहू शकता खूप छान धुवा निघायला लागला, एकदम गरम झालेला आहे तवा। तर आता हा बॅटर आपण एकदा ढवळून घ्यायचा आहे, म्हणजे तांदळाचं पीठ खाली जाऊन बसतं त्यामुळे। आणि कडेकडेने सर्वात अगोदर बॅटर टाकायचं आणि मग नंतर मध्ये टाकायचं। सेंटरमधून तवा जास्त गरम असतं त्यामुळे नंतर टाकायचं सेंटरमध्ये बॅटर। आणि याला छान असं हाय टू मीडियम फ्लेमवर शेकून घ्यायचं। पाहू शकता वरून छान कोरडं व्हायला लागलं आहे। तांदळाचं पिठाचं डोसा आहे त्यामुळे थोडं वेळ लागतं वरून कुरकुरीत होण्यासाठी। 5 मिनिटानंतर छान कलर आलं, वरून छान असं ऑइल लावून घ्यायचं आहे। आणि याची एकदा साईड चेंज करून घ्यायची, लगेच सोडत असतो तव्यापासून, हा लगेच वेगळा होत असतो डोसा। पाहू शकता लगेच वेगळं झालेलं आहे, काहीही त्रास होत नाही आणि खूप छान डोसा तयार होतो एकदम कुरकुरीत। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप आवडेल। आता याची मी साईड चेंज करून घेणार आहे, खूप छान कलर आलेला आहे। दुसऱ्या साईडने सुद्धा असंच कुरकुरीत भाजून घेणार आहे मी हा डोसा। आता याची साईड एकदा आणखी चेंज करून घेऊया आणि मग नंतर डिशमध्ये काढायचं। दोन्ही साईडने छान असं कुरकुरी डोसा तयार झालाय। पाहू शकता कलर एकदम भारी आलेला आहे डोस्याला। आता आला एका डिशमध्ये काढून घ्यायचंय, एकदम कुरकुरी डोसा तयार। दुसरा डोसा मी अशाच पद्धतीने एकदा तयार करून दाखवणार आहे। तर तव्याच्या सर्व साईडने एकसारखं तेल लावून घ्यायचं आणि बॅटर असं एकसारखं ढवळून घ्यायचं आहे, कारण तांदळाचं पीठ खाली जाऊन बसतं। आणि कडेकडेने बॅटर टाकायचं सर्वात अगोदर आणि मग नंतर सेंटरमधून टाकायचं। यालासुद्धा 5 मिनिट एका साईडने छान शिजू द्यायचं, वरून तेल लावून दुसऱ्या साईडनेसुद्धा असं शिजू द्यायचं। खूप छान डोसे कमीत कमी वेळामध्ये तयार होतात, एकदम झटपट होणारी रेसिपी आहे फ्रेंड्स। आणि एकदम कुरकुरीत तयार होतो डोसा झटपट। दोन्ही साईडने छान शिजल्यानंतर यालासुद्धा डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। दोन्ही डोसे अशा पद्धतीने तयार झाले। तर अशाच पद्धतीने मी सर्व डोसे तयार करून घेणार आहे। तुम्ही याला कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता। आणि झटपट होणारी चटपट रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।